फाईव्ह स्टार हॉटेलातल्या बिर्याणी परस घरची शीत कडीच बरी. रक्षामंत्री पर्रीकरांनी प्रुडंटाच्या हेडॉनात गोयात येऊपाची इच्छा ऑन कॅमेरा मान्य केली. बीजेपीचो वोट शेअर खंय फाटले फावटी परस 10% तरी वाडटलो म्हणून पर्रीकर म्हणटा. वेलिंगकाराच्या टिकेचेर विचारल्यार पर्रीकर म्हणटा, टिका एका कानान आयकून दुसऱ्या कानान सोडून दिवपाची खंय सवय जाल्या. दुसरो जो विषय आता सुभाष वेलिंगकर बाबाचो, तुमची संबंध खूप जुने आणि त्याचबरोबर संबंध खूप लागीचे. आज जेव्हा इतली प्रखर टीका जाता आणि ती वैयक्तिक तुमचेर जाता, फक्त भाजपचेर जायना, कशी दिसता? हा काय चुलतो ना प्रश्न तुवें ताका करूंक जाय. हांवें एकूय शब्द उलोवंक ना आनी उलोवचो नाय. हांवें त्या खातीर विचारलां, उलोवपाची गरज ना. भारतीय जनता पक्षाची एजेंडा हो स्पश्ट आसा, तो आमी लोकां समोर घेवन गेल्ले आसा, फाटल्या इलेक्शनाक घेवन गेल्ल्या, ह्या इलेक्शनाक घेवन गेल्ल्या. लोकांनी ताजेर आमकां कौल दिवचो, बिकॉज पॉलिटिकल पार्टीक लोकांचो कौल लागता. म्हजो वैयक्तीक कोण मित्र आसा, एखाद्या वेळार मित्र काही अनकम्फर्टामुळे शत्रू जावंक शकता, त्यामुळे म्हाका ताजेर उलोवपाचें ना. इट्स अ पॉलिटिकल पार्टी अँड इट फॉर्म्स MGP अलायन्स. एज फार एज आय एम कन्सर्न, BJP वील गेट कम्फर्टेबल मेजॉरिटी. बिटर क्रिटिसिजम किंवा कोणे बिलो द बेल्ट गेलो की ना कोणी, की नॉर्मली कोणाकूय खंयचोय मनीस असो क्रिटिसिजम करणार, यू डोंट लाईक इट, नो वन लाईक्स इट. बट एज अ पॉलिटिशियन ओवर लास्ट 25 years आय हॅव ट्रेन्ड माय माइंड टू पेशंटली हियर इट अँड हांगाच्या नाही आणि हांगाच्या सोडून दी असे म्हाका ट्रेनिंग, पॉलिटिक्साचे ट्रेनिंग येतकूत. नाल्यार मनीस अस्वस्थ जाता आणि अस्वस्थ जायत जाल्यार तो आपले निर्णय आणि संतुलन बिघडायता. त्यांचा जो मुख्य आरोप असा तो म्हणजे तो विश्वासघाताचो. हा ताजेर उत्तर दिवचो ना, लोकांनी दिवचे उत्तर. ही इज इन द फील्ड इन पॉलिटिक्स, इज फायटिंग अगेन्स्ट मी, सो पीपल वील डिसाइड हु इज, हु हॅज डन रॉंग अँड हु हॅज डन. यू डोंट वॉन्ट टू रिबट हिज एलिगेशन? आय डोंट वॉन्ट टू. You just don't want to talk about it. I have told media 100 times that I don't want to talk about it. दुसरो इश्यू जो आसा सामको महत्वाचो तो म्हणजे यू टर्नांचा, आणि जो आरोप सरकाराचेर जायत असा, काँग्रेसीचे एंटायर एड कॅम्पेन हे यू टर्नाचेर असा. विल गो टू टॉप इंडिव्हिज्युअल टॉपिक्स लेटर ऑन, बट हे जेव्हा यू टर्नाचा आरोप जाता, हाऊ डू यू लुक एट इट? आरोप करपाक किदें आला? देवान तोंड दिला आणि काय उद्योग ना. पण एके वटेन तुका एक गजाल लक्षात येता, वेन यू मेक सच एलिगेशन्स यू आर नॉट मेकिंग एलिगेशन ऑफ करप्शन ऑर स्कॅम. म्हणजे लक्षात घे की करप्शन स्कॅमचा विषय असत जाल्यार कोण यू टर्नाच्या विषयाचे वचना. म्हणजे हांव ते बरोबर असा काय ते म्हणना, पण जेव्हा आरोपाची लेवल एक वेगळ्याच हजेर वता त्यांना ताजो अर्थ गव्हर्नमेंट वॉज नॉट अ करप्ट ऑर नॉट इन्वॉल्व्ड इन स्कॅम्स. सो दॅट ॲक्च्युअली प्रूव्स दॅट वी गेव मच बेटर गव्हर्नमेंट. नाही, आम आदमी पार्टी इज नॉट एन पार्टी ऑफ गोवा, इट इज पार्टी ऑफ दिल्ली. ते दिल्लीक त्यांच्यानी स्वतःच्या पाया सकेल किती जळटा ते पळोवचे, कितले मिनिस्टर भितर पडले ते पळोवचे, 70 लोक डेंग्यून मेले ते पळोवचे, दिल्लीची घाण पळोवची, पोल्युशन पळोवचे, लोकांक उदक आणि लायटी सारखे येणार ते पळोवचे, गोंयात येऊन ते लोकांक किती सांगता पळय. गोयकार इतले पिशे ना, गोयकारांक अक्कल असा, गोयकार सगळी गजाली भांगर फातराचेर जसे घुसटून घेता पळय आम्ही शेतीकडे, तसे गोयकार पॉलिटिकल पार्टीक सुद्धा तसंच घुसटून घेता. आमकाय 10-15 वर्षा घुसटिल्या लोकांनी, ज्यांना त्यांना लक्षात आले की जेन्युइन मनीस आहात त्यांनाच आमकं मतं घालपाक लागले. त्यांकाय जर हे असत, गोयात खरंच इंटरेस्ट असत पॉलिटिकल, माय ॲडवाईस वूड बी दे शूड सेटल हियर, वर्क, डोंट गेट व्हॉलंटियर्स फ्रॉम दिल्ली, कोल्हापूर, कर्नाटका अँड मेक दॅम स्टँड विथ अ प्लेकार्ड ऑन द बस स्टँड. Don't get dummy agencies to publish a data of 37% and 17% and 27%. So if you do this, people in Goa is not going to be fooled. एक गजल असा ती म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, सोशल वेलफेअर स्कीम्स आणि पॉलिसीज. तुमचे मॅनिफेस्टो पहिल्यार कळला की इन्फ्रास्ट्रक्चर आणि सोशल वेलफेअर या गजालींचेर तुम्ही स्वतःही खूप भर दिला आणि यू आर कन्सिडरिंग इट एज युअर सक्सेस. हे जे सगळे आरोप जातात यू टर्नाचे जातात ते बेसिकली पॉलिसी डिसिजन्सचे जातात. मागीर माध्यमाचा प्रश्न असू किंवा रिजनल प्लॅनासारखं प्रश्न असू, दिसता की ह्यो गजाली ह्या टर्मा भीतर तडीक लागपाक जाय आशिल्ल्यो पण ते तुम्ही लावपाक शकले नात. पहिली गजाल म्हाका दिसता काही गोष्टी आम्ही तडीक लायला आणि तू जेव्हा हे उलयता तेव्हा तुवें आणि तांच्यांनी आमचा मॅनिफेस्टो अभ्यास करू ना.
हो मॅनिफेस्टोची कॉपी येतं ती घे अभ्यास कर आणि मग 8 दिवसांनी आपय हा तुका मी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिसलो कारण इनकम्प्लीटनेस ना तू आय हॅव गॉन थ्रू युअर मॅनिफेस्टो नाही हा इनकम्प्लीटनेस उलयत ना पहिली भीतर हावेन किती विषय बरेले ते सारखे समजून घे आणि त्या प्रश्नाचे वाचून प्रश्न विचार हा तुका 8 दिवसांनी परता येता ताजे याच प्रश्नाचे उत्तर येता एक गजल म्हणजे जी गोष्ट ना ती गजल आशिल्या भाषेन दाखवप आणि मागीर युटर्न म्हणप दिस इज अ व्हेरी कॉमन प्रॅक्टिस इन कॅम्पेनिंग स्ट्रॅटेजीज दिस इज देअर कॅम्पेन स्ट्रॅटेजी नो प्रॉब्लेम अबाउट इट पीपल नो दुसरी गजल हा तुका एक विचारता काही बाबतीत थोडेसे डिले झाले असू शकता काही बाबतीत थोडेशी गजल कंप्लीट जाऊन ना असू शकता 2012 जेव्हा आम्ही मॅनिफेस्टो बरेले आणि लोकां पुढे गेले त्यांना मायनी बॅन करतली सुप्रीम कोर्ट आमकां खबर आशिल्लें म्हाकाय खबर नाशिल्लें न्ही देर आर मेनी अनप्रेडिक्टेबिलिटी इफ अ पर्सन फॉर एक्झाम्पल यू कमीट टू अ पर्सन समथींग अँड यू फॉल सीक देट इज कॉल्ड एज इधर कंटिजन्सी ऑर सम ॲक्ट ऑफ गॉड बाय वीच यू आर नॉट एबल टू कम्प्लीट मायनींग बॅन जातकच हॅव यू एनलायज द इम्पॅक्ट यू एनलायज द इम्पॅक्ट ऑफ इट गोयचो रेव्हन्यू साधारण 5,000 कोटीचो ताजे नंतर इलेक्ट्रिसिटीचे धरून 5,000 कोटीचो आणि इलेक्ट्रिसिटी इज नॉट एक्झॅक्टली अ रेव्हन्यू बिकॉज इलेक्ट्रिसिटीन जितले तू पैसे कलेक्ट करता त्यातले 80% तू फारीक करता सो गोयात इलेक्ट्रिसिटी गव्हर्नमेंट डिपार्टमेंट असल्या भीतर येतात सेंट्रल गव्हर्नमेंटाचे आमकां वेगवेगळ्या माध्यमांतल्यान 2,000 कोटी मेळटाले सो 2012 जेव्हा हा मुख्यमंत्री आलो तेव्हा गोयचो बजेट हे साधारण 7,500 कोटीचे आशिले तातून भीतर 5,000 खरे पैसे रेव्हन्यू तातले 1,500 कोटी गेले सरकार कसे चलोवपाचे जो कोणी एक क्रेडिट एक गजल इतली सगळं फायनान्शियल क्रंच असून सुद्धा यू मेंटेन्ड युअर सोशल सिक्युरिटी स्कीम्स रादर यू वेंट अहेड अँड तुम्ही मायनिंग डिपेंडंट्सां खातीर स्किमी सुरू केल्यो तांकाय तुम्ही स्किमी दिल्यो हांवें नव्यो स्किमी इंट्रोड्यूस केली लाडली लक्ष्मी केली इंट्रोड्यूस मागीर ग्रह आधार केली दयानंद सोशल सिक्युरिटी डबल आय एम कंप्लीटली गिव्हिंग द क्रेडिट टू यू टॅक्स काढलो नाही म्हणजे फायनान्शियल आय एम कंप्ललीटली गिव्हिंग द क्रेडिट टू यू माय इशू इज तेच सांगतो ना हाका लागून पॉलिसी डिसिजन्स कसे इफेक्ट जातात नाही पॉलिसी डिसिजन खंयच इफेक्ट जाणार म्हणून हांवें तुका मॅनिफेस्टो येयलो यू कॅन रीड द कॉपी अँड आस्क मी क्वेश्चन अगेन बिकॉज डोंट आस्क मी क्वेश्चन बेस्ड ऑन सम कितें म्हणटा ताका ज्याचे माइंड करप झाला अशा मनशांनी कितें तरी बडबडले म्हणून म्हाका प्रश्न विचारू नका म्हाका प्रश्न एडवर्टायजीचेर केले लोकांक दिसतले रोड रस्त्याचे कितें म्हणटा ते रस्त्याची सायनी दाखयतात म्हणून तांकां काय अर्थ ना बेजीक प्रश्न भितर प्रत्येक एडवर्टायज कट कर कोणाची ती आणि हातून खंय आसा ती पळय आणि हांवें कितें म्हणलां आणि ते कितें म्हणटात हे तूं पळयत धर तूं फ्युटिलिटी लक्षात येतली त्यामुळे हांव ताजेर वचना देर आर सर्टन इश्यूज रिजनल प्लान डिले जालो मातसो हाची कारणां आसा हाची कारणां आसा की पयली 2.5 वर्सां आमची लिगल बॅटल आर यू अवेअर दॅट देर आर 84-85 केसीस इन सुप्रीम कोर्ट अँड हाय कोर्ट वीच आर गोईंग ऑन इन द मायनींग मॅटर कर्म दिगंबराचे पयशे खाले हांच्यांनी भानगडी केली हांच्यांनी आनी सगळीं उत्तरां आनी ताका सोलना काडची पडली म्हाका तातून भितर जो टायम पळतालो पयशे क्रंच आयले हाजेर जर क्रेडीट दिता ही गजाल खबर आहा पण तातूंतल्यान बेजिकली द गव्हर्नमेंट गॉट स्टकअप इन दीस मॅटर्स most of the time. काँग्रेसीन विश्वासघात करूंक ना तांणी धोरण पाळें विश्वासघात केलो बीजेपीन गोंयांत सध्या शिक्षण माध्यमा वेल्यान जें कोफुजांव आनी रणकंदन जालां ताका पर्रीकारूच जबाबदार नागपूरचो आनी गोंयचो संघ म्हूण वेगळो कांयच प्रकार ना संघ आसा तो सगळो आपल्या फाटल्यान बीजेपीक संघाचो कसलोच आधार ना सुभाष वेलिंगकार प्रुडंटाचे हेडोनात उलयलो पर्रीकाराच्या दाव्यांक ताणे सरळ स्पष्ट जापो दिल्यो एक स्वतंत्र टीम आम्ही आमचे कडेन बसयल्ले आसा आणि ताणे अंदाज घेवचो ताज्या प्रमाणे 22 मतदारसंघ युतीचे निवडून येतले असं म्हाका दिसता इतले स्पष्टपणान दिसता सिद्धांत हे काँग्रेसाकूच लागू नाशिल्ले सिद्धांत हे भाजपकूय लागू आशिल्ले भाजपान प्रॉमिसीस दिल्ली काँग्रेसान विश्वासघात करूं ना काँग्रेसान आपल्या धोरणानुसार केले पर्रीकरान आणि भारतीय जनता पार्टी गव्हर्नमेंटान विश्वासघात केलो लोकांचो आता कितेंय दाखोवनी ताणें आपले अस्तित्व टिकोवपा खातीर पण एकूय कार्यकर्तो संघाचो तो ह्या संघाचो असूनी किंवा मनोहर पर्रीकर ताका हाडून लेबल जे लायता हांगा आतां पर्यंत 55 वर्सांनी लेबल कोणें नागपूर संघ म्हणून लेबल लायले ना दुर्दैव पर्रीकरांचे
की पर्रीकर संघ स्वयंसेवक असून ताका नागपूर हे लेबल हांगा हांगा आमकां कोकण विभाग हे गोवा विभाग जास्तीत जास्त कोकण प्रांत नागपूर अशा प्रकारचो संबंध आमचो खंयच येनाशिल्लो. आता पर्रीकरांचे फ्रस्ट्रेशन असा बिचाराचे की संघाचो स्वयंसेवक कोणूच मतदान करचो ना जाल्यार ते लोकांच्या फेवरांतल्यान ते उतरतले. विश्वासार्हता जी संघान केल्ली असा निर्माण की आमचो ग्रुप जावं किंवा आमच्या भायर आशिल्लो ग्रुप जावं आम्ही सगळे संघाच्या तत्वांचेर चलता जाल्यार तांची विश्वासार्हता ही खलास जातली हे तांकांय खबर असा प्रत्येक जाणांक. त्यामुळे आता नागपूरच्या संघाचेर विसंबून रावल्या पेक्षा मनोहर पर्रीकर आणि काय करूंक शकना. Give a break.